एकीकडे शिवसेना पक्ष बांधणीसाठी उभी राहताना दिसते. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांचा मेळावा थोड्याच वेळात सुरू होतोय आणि या मेळाव्यासाठी सध्या मोठी गर्दी झालेली आहे. आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा आज मेळावा होतोय. कृष्णा केंडे आपल्याला अपडेट देत आहेत. कृष्णा, युवा सेनेचा मेळावा होतोय असं कळतंय, काही ठराव संमत केले जाणार आहेत असंही कळतंय, काय अपडेट्स? आता आपण पाहतोय की ज्या सभागृहात हा मेळावा होणार आहे त्या सभागृहाचे दृश्य या ठिकाणी सुरुवातीला दाखवतो. सभागृह पूर्णपणे भरलेलं आहे, प्रतीक्षा आहे ते आदित्य ठाकरे यांची. आणि तू जसं म्हटलीस तसं नेमका काय या ठिकाणी ठराव ठेवला जातो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु आत्ता आपण पाहतोय की यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला कार्यकर्ते आणि पुरुष कार्यकर्ते देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मगापासून इथे घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळत होती आणि वेगवेगळ्या भागातून हे सगळे कार्यकर्ते इकडे आलेले आहेत. आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रतीक्षा आहे आदित्य ठाकरे यांची आणि त्यांनी काय भूमिका आज इथे मांडावी. आज आदित्य ठाकरे बेसिकली आमचं दैव आहेत आणि आज आम्ही सर्वांना साहेबांच्या पाठीशी आहोत, उदय साहेबांच्या पाठीशी आहोत, ते दर्शवण्यासाठी आम्ही इथे आलो, त्यांना पाठिंबा देण्यासाठी बेसिकली आम्ही इथे आलो. या सगळ्या लोकांच्या भूमिकेबद्दल तुमच्या मनात नेमकं काय? ते गेले आहेत ते सगळे कावळे आहेत, जे गेले उडून गेले ते कावळे आहेत आणि आम्ही सगळे मावळे आहेत असं आमचं मत आहे. निश्चितच आपण पाहतोय की थोड्या वेळातच या ठिकाणी आदित्य ठाकरे या सभागृहामध्ये दाखल होतील. मात्र आता आपण पाहतोय की सभागृह पूर्ण खचाखच भरलेला आहे आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी विनायक राऊत हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आदित्य ठाकरे पोहोचल्यानंतर कुठले ठराव घेतले जातात का काय ते आज भूमिका घेतल्यात हे पाहणं महत्वाचं असेल. कारण की काल झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी थेट इशारा दिलेला होता जे बंडखोर या ठिकाणी गुवाहाटीला आहेत त्यांना. आणि आज नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. काही वेळातच आदित्य ठाकरे प्रज्ञा इथे पोहोचतील अशी अपेक्षा आहे. कृष्णा, तुमच्याकडून अपडेट घेत राहू या सगळ्या संदर्भात. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.